नमस्कार, मी अश्विनी डिके। आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण पालकाचे कुरकुरीत वडे कसे करायचे ते बघणार आहोत। पालक ही एक पालेभाजी आहे, अतिशय पौष्टिक भाजी आहे ही। पालकामुळे काय होतं तर आपलं हिमोग्लोबिन वाढायला मदत होते, आजारी माणसाची ताकद भरून यायला मदत होते, म्हणून विशेषतः आजारी माणसाला आपण पालकाचं सूपही करून देत असतो। आज आपण वडे करणार आहोत। वडे तर काय, तळलेले वडे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात आणि पावसाळ्यात आणि थंडीत खायला तर त्याची फारच मजा येते। पहिल्यांदा आपण या वड्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया आणि नंतर लगेचच वडे करूया। पालकाचे वडे करण्यासाठी आपण इथे पालक घेतलेला आहे, तो धुवून निवडून चिरून घेतलेला आहे बारीक। दोन बाउल पोहे घेतलेले आहेत आपले, कांदे पोह्याचे जे जाड पोहे आपण वापरतो ते पोहे आहेत हे। पाऊण वाटी बेसन पीठ आहे। कांदा आहे, एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। कोथिंबीर, हिरवी मिरची वाटलेली आहे, आलं लसूण पेस्ट, जिरं, तीळ, हे कॉर्नफ्लॉवर आहे एक चमचा, ते ऑप्शनल आहे, घालायचं असलं तर घाला, नाही घातलं तरी बिघडत नाही। त्याऐवजी तुम्ही एक चमचावर तांदळाची पिठी घातली तरी चालेल। धनेपूड, जिरेपूड, लाल तिखट, चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला, ओवा आणि हळद। एवढ्या सगळ्या साहित्याने आपल्याला पालकाचे वडे करायचे आहेत। पहिल्यांदा आपण हे जे पोहे आहेत ते पाण्याने धुवून घेऊया। धुतलेले पोहे मी या तसराळ्यामध्ये काढून ठेवते आहे। दुसऱ्या बाउल मधले पोहे पण आपण याच पद्धतीने धुवून घेणार। पोहे आणलेले मी स्वच्छ चाळून निवडून घेतलेले आहे आणि आता आपण ते धुवून सुद्धा घेतलेले आहे। त्याच्यात मी थोडस वरून पाण्याचा हक्का मारून आता दाबून ठेवून देणार आहे आणि थोड्या वेळाने ते पोहे आपण कुस्करणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये हे सगळं साहित्य घालणार आहोत। चांगलं मळून नंतर त्याचे वडे थापून आपल्याला तळायचे आहे। आता आपण हे पोहे जे भिजवून धुवून घेतलेले आहेत ते छान भिजले आहेत, ते मी हाताने थोडस मळून घेणार आहे आणि नंतर आपण हे सगळं साहित्य त्यात मिक्स करणार आहोत। छान मळलं जातंय बघा। बघू शकता तुम्ही, छान मी ते मळून घेतलेलं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये पालक, कांदा आणि हे बाकीचे सगळे मसाले घालून वड्यासाठीच मळलेला गोळा आपण तयार करणार आहोत। भरपूर पालक घालायचा, पालकाचेच वडे आहेत हे। फक्त पालकाला पाणी सुटत असल्यामुळे वड्याचं मिश्रण आपल्याला जो गोळा करायचा आहे तेव्हा आधी पाणी त्यात घालायचं नाही, कारण पालकाला पाणी सुटत। कांदा घालूया,
हिरव्या मिरचीचा ठेचा, आलं लसूण पेस्ट आहे घरी केलेले आहे, जिरं, तीळ, तीळ मध्ये मध्ये खाताना छान लागतात, धनेपूड, जिरेपूड, धनेपूड एक चमचा होती, जिरेपूड अर्धा चमचा आहे एवढ्या प्रमाणाला, हिरवी मिरची घातली आहे तरी पण आपण एक टीस्पून छोटा, लाल तिखट घालतोय, चवीनुसार मीठ घालतोय, मिश्रण एकत्र करून झाल्यावर मीठ कमी वाटलं तर आपल्याला वाढवता येईल, हळद, आलं लसूण पेस्ट आहे, मी त्याच्यामध्ये हिंग घालत नाहीये, आणि हा ओवा आहे तो हातावर थोडासा क्रश करून घालणार आहे. सगळ्या गोष्टी मी हातानेच त्या मिक्स करणार आहे, म्हणजे सगळीकडे व्यवस्थित लागेल. बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि डाळीचं पीठ जे आहे पाऊणवाटी ते घालणार आहे, कॉर्नफ्लॉवर एक चमचा आहे तो घालणार आहे त्याच्यात, आणि नंतर सगळं मिश्रण एकत्र करणार आहे. जर आपल्याला ते सैल वाटलं तर आपण थोडस डाळीचं पीठ त्यामध्ये वाढवणार आहोत. कॉर्नफ्लॉवर मुळे कुरकुरीत होतात वडे. आता आपले सगळे जिन्नस यात घालून झालेले आहेत, आपण हाताने सगळं चांगलं मळून घेऊया. पालकाला पाणी सुटत, हळूहळू त्याला पाणी सुटेल आणि आपला गोळा छान आपल्याला मळून घेता येईल. तुम्ही बघू शकता आपण याच्यात अजिबात पाणी घातलेलं नाहीये, पण तरी सुद्धा बघा वडा थापता येणार इतपत आपला हा गोळा तयार होतोय. पालकाला तिखट मीठ घातलं की पाणी सुटत, त्यामुळे पाणी घालायचं नाही. बघा तुम्ही, आपण अजिबात पाणी घातलेलं नाहीये, फक्त पालक धुवून घेतला होता, पोहे पण आपण धुवून घेऊन ते थोडस मऊ होण्यासाठी पाण्याचा हपका मारून ठेवला होता, एवढंच त्याच्यामध्ये पाण्याचा प्रकार आहे. बाकी आपण वरून पाणी न लावता सुद्धा अगदी छान त्याचे आपल्याला वडे थापता येतील असं व्यवस्थित आपलं हे पिठाचा गोळा तयार झालेला आहे. जर आपल्याला ते सैल वाटलं तर थोडस डाळीचं पीठ वाढवायचं आणि त्यानुसार तिखट मीठ वाढवायचं. कढईमध्ये तेल तापायला ठेवलं तर तेल आपलं चांगलं तापलेलं आहे. आता आपण त्याच्यात वडे सोडून तळूया. वडे करण्यासाठी मी इथे प्लास्टिकची पिशवी घेतली, आपल्याकडे दूध येतं दुधाची पिशवी त्यासाठी फार उपयोगी आहे. हात घातलाय मी त्याच्यामध्ये, त्याला थोडस तेल लावते सुरुवातीला आणि याच्यातला एक गोळा काढून वडा थापणार आहे आणि त्याच्यात घालते. अशा पद्धतीने आपण वडे तळून घेणार आहोत. फार मोठ्या गॅसवर तळायचं नाही, कारण नाही तर आतमध्ये ते कच्चे नाही. गॅस मी मध्यम करते. पहिले आपण दोनच वडे टाकले होते, तेल कितपत तापलंय ते बघायचं होतं आपल्याला. बघा किती छान दिसतोय पालकाचा रंग, आणि त्यामुळे पालकामुळे आणि कांद्यामुळे. त्यात आपण कॉर्नफ्लॉवर पण घातलंय, मस्त कुरकुरीत टेस्टी वडे बनतात हे. आता पुढचे वडे आपण तळायला घालूया. गॅस मोठा करते वडे घालताना, नंतर मग बारीक करीन.
आता आपण उलटून घेऊया ते वडे, मस्त होतात बघा तुम्ही, सुंदर। आपले हे वडे पण तळून झालेले आहेत, ते आपण काढून घेऊया। बघा किती छान दिसतात, मस्त तोंडाला पाणी सुटतंय वडा बघून, आणि एकतर वासही खूप सुटला आहे त्याचा। आता एक बाहेर काढूया आणि पुढचे वडे तळायला। वडे जेव्हा आपण कढईमध्ये सोडतो तेव्हा मी गॅस मोठा ठेवतेय, कारण पहिले वडे तळण्यामध्ये तेल जरा गार झालेलं असतं, आणि वडे घालून झाले की मग आपण मध्यम आचेवरती ते तळायचे। प्लास्टिक पिशवीला थोडस पाणी लावते, छोटासा गोळा यातनं काढून घेते आहे, आणि नंतर त्या पिशवीवरती आपण वडा थापतोय। पिशवीवर फार छान पद्धतीने वडे थापता येतो, कुठेही हात खराब होत नाही, चिकटत नाही। अशा पद्धतीने आपण वडे करून ठेवूया, आणि पहिले वडे काढले की हे कढईमध्ये तळायला सोडूया। गोळा करून घेऊन एकदा असं प्रेस केलं की लगेच आपल्याला हवा त्या आकारामध्ये तेवढा वडा तो बरोबर तयार होतोय। मस्त वडे तळले झालेत बघा, थोडेसे ते फुगतात पण बघा काय सुंदर दिसतंय। आता पुढचे वडे घालूया कढईत। आता आपले पालकाचे कुरकुरीत टेस्टी वडे करून तयार झालेले आहेत। तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित वडे झालेले आहेत, कुरकुरीत आहेत, आवाज ऐका। आणि दुसरं म्हणजे अजिबात तेल प्यायलेलं नाहीये, माझ्या हाताला बघू शकता तुम्ही तेल लागत नाहीये, त्यामुळे सगळ्याच दृष्टीने हे वडे एकदम हेल्दी आहेत। तुम्हाला पालकाच्या वड्यांचा जर का माझा व्हिडिओ हा आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल आयकॉनही दाबायला विसरू नका, म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील। पुन्हा आपण लवकर अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।